क्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। श्री गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज की जय। द्वितीयं पंचभूत विवेक प्रकरणम्। नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ पंचभूत विवेकस्य व्याख्यानं क्रियते मया। हा चालत आलेला सालावात प्रमाणे आपला सर्वांचा आवडता असा यावर्षी असलेला हा मासिक उत्सव, मासिक चिंतनिका, या चिंतनिकामध्ये आपण सर्वांनी आपल्याला काही चांगल्या ग्रंथाचं श्रवण मनन पठन घडावं याकरिता निवडलेला हा विद्यारण्य स्वामींनी रचित असलेला पंचदशी नामक ग्रंथ आहे। आणि त्या ग्रंथातील आपलं पहिलं प्रकरण समाप्त झालेलं आहे। आज हे दुसरं प्रकरण हे माझ्यासारख्या सामान्य यःकश्चित माणसाच्या वाट्याला आलेलं आहे। आता जसं आपल्याला बोलवता येईल तसं आपण बोलूया। द्वितीयं पंचभूत विवेक प्रकरणम्, दुसरे पंचभूत नामक, पंचभूत विवेक नामक प्रकरण आहे। पहा, आता दुसरं पंचभूत विवेक नामक प्रकरण आहे। पंचभूतांचा आत्मतत्वापासून आपल्याला विवेक करावा, म्हणजे विचार पृथककरण करायचं आहे, असा विषय ज्यामध्ये लिहिलेला आहे असं जे प्रकरण, त्याला द्वितीयं पंचभूत विवेक प्रकरणम असं म्हणतात। त्यावर जे श्लोक आहेत त्या श्लोकावर टीका लिहित असताना सुरुवातीला रामकृष्ण येथे नमन करतात, नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ पंचभूत विवेकस्य व्याख्यानं क्रियते मया। श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ नत्वा पंचभूत विवेकस्य व्याख्यानं मया क्रियते। श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनी, श्री भारती तीर्थ, श्रीपद हे आपल्या इष्ट देवता, इष्ट देवतेचं जे स्थान, इष्ट असे गुरु, इष्ट असा ग्रंथ त्याच्यापूर्वी लावलं जातं। तर इथे रामकृष्ण यती हे भारती तीर्थ आणि विद्यारण्य मुनी यांच्यापूर्वी श्रीपद लावतात। श्रीपद लावल्यानंतर आणि अनेन अनिमादी ऐश्वर्यादी सुचितम असा आपल्याला विषय गेलेलाच आहे। असे श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनी समर्थ असे ईश्वर म्हणण्यात त्यांची समर्थता सांगितली आणि त्यांना नत्वा, त्यांना नमस्कार करून, म्हणजे नमस्कार रूप मंगल करून पंचभूत विवेकस्य, पंचभूत विवेक नामक प्रकरणावर व्याख्यानम, म्हणजे टीका मया, म्हणजे माझ्याद्वारे केली जाते। पहा, त्यामध्ये सर्वप्रथम एक श्लोक येतो, त्या श्लोकाचं आपण उच्चारण अगोदर करूया। सदद्वैतम श्रुतम यत्तत् पंच पैचभूत विवेकतः बोद्धुम शक्यम ततो भूत पैचकम प्रविविच्यते। सदद्वैतम श्रुतम यत्तत् पैचभूत विवेकतः बोद्धुम शक्यम ततो भूत पैचकम प्रविविच्यते। या श्लोकाची प्रथम अवतरणिका देतात, ती आपण पाहूया। सदैव सौम्य इदमग्र आसीत एकम एव अद्वितीयम इति श्रुत्या जगत उत्पत्ते हे पुरा यत् जगत कारणम सदरूपम अद्वितीयम ब्रह्म श्रुतम तस्य अवांग मनस गोचरत्वेन स्वतः अवगंतुम अशक्यत्वात् तत्कार्यत्वेन तदुपाधिभूतस्य भूतपंचकस्य विवेकद्वारा तत् अवबोधनाय उपोत्
घातकत्वेन भूतपंचकम भूतपंचक विवेकम प्रतिजानिते। पहा या श्लोकावर काही अवतरणिका देत आहेत मूळ टीकाकार। ते सांगतात की सदैव सौम्य इदमग्र आसीत एकम एव अद्वितीयम। हा ही श्रुती छांदोग्य उपनिषदातील आहे। मला वाटतंय हा श्वेतकेतू आणि उद्दालकांचा संवाद आहे असा अंदाज आहे की आता मी ते पाहिलंच नाही नेमकं नेमकं तेच पाहायचं राहिलं। तर तिथे उपदेश केलेला आहे की सांगतात सौम्य म्हणजे हे सौम्य मनस्क त्याला उपदेश करतात की त्याला सांगतात की इदम अग्रे म्हणजे या सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी एकमेवा द्वितीयम सत एव आसीत। हे सौम्य मनस्क कोण असेल त्याला त्याला सांगतात की इदम अग्रे इदम म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी एकमेवा द्वितीयम एकम एवम अद्वितीयम सत एव सत म्हणजे सत्स्वरूप परब्रह्म ते कसं होतं एकम। आता एक पद कशाकरता आलेलं आहे एव पद कशाकरता आलेलं आहे आणि अद्वितीय पद कशाकरता आलेलं आहे याच श्रुतीचं व्याख्यान म्हणजे हे प्रकरण आहे। स्वगत सजातीय आणि विजातीय भेदाच्या व्यावृत्तीकरता ही पदं कशी आलेली आहेत ते सर्व स्पष्टीकरण केलेलंच आहे। एकम एव अद्वितीयम सत इदम अग्रे आसीत या सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी होतं। इति श्रुत्या या श्रुतीवरून जगत उत्पत्ते हे पुरा जगत उत्पत्तीच्या पूर्वी यत जगत कारणम सदरूपम अद्वितीयम ब्रह्म जगत उत्पत्तीच्या पूर्वी जे जगत जगतास कारणीभूत असलेले सदरूप अद्वितीय ब्रह्म श्रुतम या श्रुतीमध्ये जे ऐकलं जातं तस्य अवांग मनस गोचरत्वेन। मात्र ते परब्रह्म आहे तुम्ही म्हणाल सांगा मग आम्ही त्याचं वाणीने व्याख्यान करूया तर ते वाणीच्या आवाख्यात येत नाही वाणीच्या अवखळ्यात ते सापडत नाही। म्हटलं मग मनाने मनन करूया तर मनानेही ते मननीय नाही। आपल्याला सर्व श्रुती माहितीच आहेत येन मनसान मनुते येनाहुर्मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते यद वाचा अभ्युदतम का येन वाक अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते किंवा ठाऊन पवता जायचा मनेशी मुरडली वाचा। सांगायचं काय असं जे जगत कारणीभूत असलेलं स्वरूप अद्वितीय ब्रह्म जे आम्ही श्रुतीमध्ये ऐकलेलं आहे त्याचं ते कसं आहे तर अवांग मनस गोचरत्वेन ते अवांग मनस गोचर आहे आणि स्वतः अवगंतुम अशक्यत्वात स्वतः म्हणजे सहजतया सहजच असं कारण याचा असाच अर्थ केलेला आहे म्हणजे ते स्वतः जाणत नाही असा अर्थ सांगायचा नाही। ते स्वतःला त्याने जाणलं तरी काय त्याला काय फल नाही फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणून ते सहज अवगंतुम अशक्यत्वात जसं घटाधिकाप्रमाणे ते सहजरित्या जाणण्याचा असा टीकाकाराने अर्थ केलेला आहे। घटाधिप्रमाणे जसं अयं घटः एखादा घट ठेवला मग घटाधिकाचं ज्ञान होण्याकरता जी आपल्याला सामग्री आहे तशी ते जाणण्यास अयोग्य आहे म्हणजे स्वतः अवगंतुम अशक्यत्वात स्वतः त्याचं ज्ञान होणं हे अशक्य आहे म्हणून तत् कार्यत्वेन तत् उपाधिभूतस्य पंचभूतकस्य पंचक भूतपंचकस्य विवेकद्वारा तत् अवबोधनाय म्हणजे तत् कार्यत्वेन ते परब्रह्म आहे ते वर पंक्ती सांगितले बघा जगत कारणम यत परब्रह्म म्हणजे ते कारण आहे जगताचं जगत काय झालं कार्य झालं म्हणजे तत् कार्यत्वेन म्हणजे तत् म्हणजे त्या परब्रह्माचं कार्य कोण आहे जगत तर त्या कार्य हीच कोणी उपाधी तद् उपाधी म्हणजे त्या परब्रह्माची उपाधीभूत असलेलं जे भूतपंचक आलं लक्षात त्या परब्रह्मापासून या सर्वाची उत्पत्ती झालेली आत्मन आकाश असंभूत आकाशात वायोः वायोः रापः रापः अग्ने काय सगळं पाहून ते अग्ने हे रापः पृथ्वी ही सर्वांनी भूतानी आलं लक्षात तर असं आहे। तर मूळ या सर्व जगताला कारण परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माचं हे कार्य आहे म्हणून त्या भूतपंचक विवेकद्वारा आलं लक्षात त्या पंचभूतकात पंचभूताचा जर त्यापासून विवेक म्हणजे विचिर पृथककरण केलं तर मग मात्र तत् अवबोधनाय त्या परब्रह्माचा बोध होण्याकरिता मात्र हे विवेक प्रकरण आपल्याला कारणीभूत आहे म्हणून तत् अवबोधनाय उपद्घातकत्वेन भूतपंचकम विवेकम प्रतिजानिते। तर उपद्घात रूपाने अगोदर पंचभूत विवेक सांगण्याची आम्ही प्रतिज्ञा करत होतो। उपद्घात कशाला म्हणायचं त्याची एक सुंदर व्याख्या दिलेली आहे बा प्रतिपाद्यम अर्थम बुद्धौ संगृह्य प्राग एव तद अर्थम अर्थांतर वर्णनम म्हणजे आपल्याला जो विषय अभिप्रेत आहे ना तर त्या विषयाच्या
त्या विषयाला अनुकूल असा अवांतर विषय, त्या विषयाला अनुकूल असा अवांतर विषय त्याचा अगोदर प्रतिपादन करणे. दृष्टांत सांगतो महाराज मंडळीचा. एखादे कीर्तनकार जर एखाद्या गावाला गेले तर त्या गावात त्यांचं कीर्तन झालं, मग पुढल्या वर्षी त्यावेळेस तारीख जर आली नाही तर धडक हे म्हणत नाहीत आम्हाला तारीख द्या. मग तारीख तर आपल्याला घ्यायची आहे, परंतु म्हणायचं कसं का हो यावर्षी सप्ताह करायचा की नाही असं म्हणायचं. सप्ताह करायचा की नाही हे म्हणण्यात तात्पर्य नाही, हा उपोद्घात लक्षात हा झाला उपोद. यावर्षी सप्ताह करावायचा की नाही हा झाला उपोद्घात, पण मुख्य विषय मनात धरलेला आहे की आम्हाला सेवा देता की नाही हा विषय. मुख्य विषय आम्हाला सेवा देता की नाही, परंतु त्याला तद अनुकूल तद अवांतर विषय. आता कीर्तन करणे यांचा विषय की सप्ताह करणे यांचा विषय कीर्तनकारांचा, तर कीर्तन करणे हा विषय, परंतु सप्ताह यंदा करावायाचा आहे की नाही याला उपोद्घात म्हणायचं. आलं लक्षात? म्हणजे उपोद्घाती तर कसं आहे, परब्रह्माला जाणायचं आहे, परंतु त्या परब्रह्मापासून उत्पन्न झालेलं जे जगत आहे, त्या जगत ते पंचभूत आहेत ना, त्याचा विवेक केला की मग खाली राहता राहिलेलं परब्रह्माचाच आपल्याला साक्षात्कार करून घ्यावायचा आहे असं हे सांगणार आहे. म्हणून उपोद्घात या रूपाने भूतपंचकाचा विवेक सांगतात असं आहे. पहा, सदद्वैतम श्रुतम यत्तत् पंचभूत विवेकतः बोद्धुम शक्यम ततो भूत पंचकम प्रविविच्यते. याचा पदच्छेद पहा, सत अद्वैतम श्रुतम यत्तत् पंचभूत विवेकतः बोद्धुम शक्यम ततः भूत पंचकम प्रविविच्यते. अन्वय पहा, यत् सत अद्वैतम श्रुतम तत् पंचभूत विवेकतः बोद्धुम शक्यः ततः भूत पंचकम प्रविविच्यते. यत् म्हणजे जे, सत अद्वैतम ब्रह्मश्रुतम, जे सदरूप सत्स्वरूप अद्वैत असं परब्रह्म आम्ही श्रुतीमध्ये जे ऐकलेलं आहे, सदैव सौम्य इदमग्र आसीत या श्रुतीमध्ये, तर तत् म्हणजे ते परब्रह्म पंचभूत विवेकत पंचभूतांच्या विवेकापासून बोद्धुम शक्यम ते जाणण्यास योग्य आहे ते परब्रह्म. तत म्हणून तस्मात कारणात त्या कारणामुळे भूतपंचक्रम या पंचभूतांचा आम्ही प्रविविच्यते म्हणजे विवेकास आरंभ करीतो असं आहे. तत्र तावत आकाशादीनाम पंचानाम भूतानाम गुणतः भेद ज्ञापनाय तद् गुणान आह. म्हणजे परब्रह्माचा साक्षात्कार होण्याकरिता त्या परब्रह्माचं कारण कार्यभूत असलेलं जे जगत, त्या जगताचा म्हणजे पंचमहाभूताचा विवेक सांगतात. मग पंचमहाभूतात कोण येतात? आकाश, मही अंबू मरुत तेज गगन, काय मही अंबू तेज मरुत गगन अशी ही पंचभूत आहेत. तर या हे पंचभूत आहेत की नाही? तर तत्र म्हणजे तेथे, तावत म्हणजे प्रारंभी, आकाशादीनाम पंचानाम भूतानाम, हे आकाशेदे जे आकाशादिक जे पंचमहाभूत आहेत ना, यांच्या गुणतः भेदज्ञानाय, म्हणजे यांचं भेदज्ञान झालं पाहिजे आपल्याला. परंतु यांचं भेदज्ञानाला कारण आहे गुण, या आकाशादिकांचे गुण. तर अगोदर तद्गुणान आह, आलं लक्षात? अगोदर पंचमहाभूताचे गुण सांगतात, मग त्या गुणाने या पंचमहाभूताचा भेद होईल आणि मग त्या पंचमहाभूताचं पृथक्करण करणार असं आहे. म्हणून अगोदर परब्रह्माचा साक्षात्कार होण्याकरिता पंचमहाभूतांचा विवेचन करणं गरजेचं आहे, आणि पंचमहाभूतामध्येही भेद करणं गरजेचं आहे. पंच आहेत ना ते, मग पाच कोण कसे आहेत? तर त्या पंचमहाभूतांचं भेदज्ञान होण्याकरिता मात्र तद्गत जे गुण आहेत त्या गुणांचं ज्ञान प्रथम होणं गरजेचं आहे. म्हणून ते गुण अगोदर सांगतात, तद्गत गुणान आह, त्या भूतांच्या गुणास सांगतात. पहा, शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधो भूतगुणा इमे एक द्वि त्रि चतुःपञ्च गुणा व्योमादिषु क्रमात्. शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधो भूतगुणा इमे एक द्वि त्रि चतुःपञ्च गुणा व्योमादिषु क्रमात्. शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधः भूतगुणाः इमे एक द्वि त्रि चतुःपञ्च गुणाः व्योमादिषु क्रमात. हा झाला पदच्छेद. अन्वय पहा, शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधः इमे भूतगुणाः सन्ति. अलं व्योमादिषु क्रमात् एक द्वि त्रि चतुःपञ्च गुणाः सन्ति. पहा, शब्द हा गुण आहे, स्पर्श हाही गुण आहे, रूप हाही गुण एक आहे, रस नामक हा देखील गुणच आहे, गंध हाही गुणच आहे, हे इमे भूतगुणाः, हे मात्र पंचमहाभूताचे पाच गुण सांगितले. आलं पहा, ननो येते गुणाः, ते मला आलं सारखं लक्षात काय येतं त्याचं कारण सांगतो.
बाबा सांगत असतात तुझे काही शब्द सारखे सारखे येतात. प्रत्येक व्यक्तीचे सारखे सारखे शब्द तेच येण्याचं कारण असतं की त्याला पुढची वाक्ययोजना करण्याकरता थोडा वेळ लागत असतो. अगदी थोडासा व्यवधान असतोच महाराज, आणि त्याच्याकरता ते सारखे सारखे आपले बाबा असल्यावरती बाबा सांग बरं आणि मग बरं का काहीतरी शब्द आणि अशा प्रकारे भास्कर महाराजांचं असं प्रत्येकाचं असते. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच गुण आहेत. ननु येते गुणा हा किम सर्वेशाम उत एक एक एकस्य एक एक गुण इति न अहो येते गुणा हा हे सर्व गुण किम सर्वेशाम काय सर्व भूतांचे आहेत. उत म्हणजे अथवा एक एकस्य एकाएकाचे एक एक गुण आहेत इति विमर्शयन अशी शंका करणारा अशी शंका जो करणारा आहे तर त्याला सांगतात की उभयथा अपि इति विमर्शयन न उभयथा अपि आलं म्हणजे हे सर्व एक हे जे गुण आहेत पंचगुण हे पंच पाच गुण सांगितलेले आहेत हे पंचमहाभूतांचे आहेत की एकेकाचा एक एकच गुण आहे अशी शंका करणार आहे ना. त्याला सांगतात की न उभयथा तू हे दोन पक्ष मानलेत ना हे दोन्ही पक्ष आम्ही स्वीकारत नाहीत किंतु प्रकारांतरम अस्ति तिसराच प्रकार आहे इति अभिप्रायन आह एक द्वि त्रि चतुर पंचगुणा व्योमादिशु क्रमात. तर अशा अभिप्रायाने सांगतात की पंच ही पाच गुण आहेत हे पंचमहाभूतांचे सगळ्यांचेच पाच पाच आहेत की एकाएकाचे आहेत ते सांगतात की हे दोन्ही विकल्प आम्हाला मान्य नाहीत. म्हटले मग तर सांगतात क्रमात क्रमाने व्योमादिशु. आता क्रम तुम्ही सांगायचा व्योम म्हणजे पृथ्वी व्योम म्हणजे आकाश तर आकाशामधले एक गुण आहे कोणता शब्द. आता व्योमाच्या नंतर भूत कोणतं येतं मरुत म्हणजे वायू. वायूमध्ये दोन गुण येतात बघा द्वि द्वि म्हणजे दोन गुण कोणता शब्द आणि स्पर्श. नंतरचं कोणतं होते तेज. तेजामध्ये कोणते गुण येतात तीन म्हणजे शब्द स्पर्श रूप आलं. पुढे शब्द मही अंबू 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 म्हणजे जल. या जलमहाभूतामध्ये चार गुण येतात कोणते शब्द स्पर्श रूप रस आणि पाचवं भूत आहे मही म्हणजे पृथ्वी. तर या पृथ्वीमध्ये मात्र शब्द स्पर्श रूप रस गंध असे पाच पाचही गुण येतात. तदेव प्रकारांतरम विषेदयती हाच तिसरा जो प्रकार आहे ना विषेदयती नाम स्पष्टी स्पष्टम कुर्वंती स्पष्ट करून आणखी सांगतात पहा प्रतिध्वनीर वियत शब्दो वायो बीसीति शब्दनम अनुष्णाशित संस्पर्शो वन्नो भुगु भुगु ध्वनि प्रतिध्वनीर वियत शब्दो वायो बीसीति शब्दनम अनुष्णाशित संस्पर्शो वन्नो भुगु भुगु ध्वनि पदच्छेद पहा प्रतिध्वनि वियत शब्द वायो बीसी बीसी इति शब्दनम अनुष्णाशित संस्पर्श वन्नो भुगु भुगु ध्वनि. अन्वय पहा वियत शब्द प्रतिध्वनि वायो बीसी इति शब्दनम अनुष्णाशित संस्पर्श वन्नो भुगु भुगु ध्वनि. पुढे येईल पहा वियत शब्द वियत शब्दात वियत म्हणजे आकाश. आकाशाचा शब्द कोणता आहे प्रतिध्वनी. आकाशाचा प्रतिध्वनी हा शब्द आहे. आकाशे तावत शब्द एव गुण आकाशामध्ये तावत म्हणजे प्रारंभी आकाशामध्ये शब्द हा एकच गुण आहे. सच एव प्रतिध्वनिरूप तो कोणता आहे तर प्रतिध्वनिरूप. म्हणजे प्रतिध्वनिरूप शब्द म्हणजे कसा ओळखावा जर अशा एखाद्या शिवालयामध्ये प्राचीन शिवालयामध्ये गेलो असता अथवा एखाद्या डोंगराच्या कडेला गेलो असता दरीच्या कडेला गेलो असता इकडून जर आपण म्हटलो वासुदेव हरी तर तिकडून लगेच आपल्याला तोच शब्द परत ऐकू येतो. याला बरेच जण घाबरतात पलीकडून कोणीतरी बोलू राहिले तर पलीकडून कोणी बोललं नाही हा आकाशाचाच प्रतिध्वनिरूप शब्द आहे असं. वायव वायूमध्ये मात्र बिसी इति शब्दनम बिसी बिसी हा शब्द येतो. वायव टीका पहा शब्द स्पर्शव शब्द ही गुण आहे शब्द हाही गुण वायूमध्ये आहे आणि स्पर्श नामकही गुण आहे. तत्र वायू शब्दम अनुकारेन दर्शयती वायूचा शब्द आहे ना अनुकारेन नाम प्रयोगेन. अनुकार करणे म्हणजे प्रयोग करणे. वायूमध्ये जो शब्द आहे ना त्याचा आम्ही तुम्हाला अनुकार म्हणजे अनुकरण करणे. अनुकरण करणे म्हणजे काय ऐका. एक अनुकरण म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर मरकट असेल त्या मरकटाचे चाळे एखाद्या मुलाने पाहिले
तर ते मरकटाच्या चाळेचं चाळे जे आहे त्या चाळ्याचं अनुकरण करतो मुलगा. तर मुलगा जर घरात आला तर तो मात्र तसंच अनुकरण करतो. किंवा गावात जर एखादा नंदीबैल आला तर तो नंदीबैल कसा चालला हे चांगली चांगली माणसं पाहतात. तो नंदीबैल गेला का तसेच डोलतात, याला अनुकरण म्हणायचं. आलं का, त्याचा अनुकार करणे. गुरुजी सांगायचे बघा, सदानंद गुरुजी आता गेले बघा वैकुंठवाशी, गुरुजी सांगायचे माझं बरेच जण अनुकरण करतात म्हणले परंतु चुकतात. गुरुजी म्हणायचे मी सांगत असतो की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हा माझा अभिनय करायला बरेच जण जातात परंतु चुकतात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असा अनुकार चुकतात म्हटले असे गुरुजी सांगायचे, आम्ही स्वतः ऐकलं. तर सांगायचे काय की वायूमध्ये जो शब्द आहे त्याचा अनुकार करतात. वास्तविक पाहता वायूतला शब्द हल्ली येत आहेत, आता हल्ली नाही येतं, परंतु शब्द हे फक्त उच्चारायचे असतात आणि ऐकायचे असतात. शब्द हा अभिव्यक्त होतो फक्त म्हणजे वाणीद्वारे आणि कर्णाद्वारे फक्त त्याचं ग्रहण होतं, वाणीद्वारे अभिव्यक्त होतो, इतर इंद्रियाद्वारे शब्दाचं ज्ञान होत नाही. सांगायचे काय तर मग वायूमध्ये जो शब्द आहे त्याचा अनुकार करतात म्हणजे अनुकरण करून दाखवतात. कसा आहे शब्द जरा सांगा ना, त्याचं अनुकरण तर करून दाखवा. तर ते सांगतात की बीसी इति शब्दनम, बीसी बीसी असा वायू वाहतो. तर वायू आहे आणि त्याच्यामध्ये बीसी नामक शब्द आहे असं. अनुष्णाशित संस्पर्श, वायूमध्ये कोणता स्पर्श आहे तर सांगतात, टीका पहा, एवं उत्तरत्र अनुकरण शब्दनम द्रष्टव्यम. ऐका, इथून पुढे उत्तरत्र म्हणजे अन्य जे आम्ही तुम्हाला भूत सांगणार आहेत आणि त्या भूतामध्ये जर कोणताही एखादा आम्हाला तुम्हाला गुण सांगवायचा असेल तर त्या मात्र असाच अनुकार आता तुम्ही समजून घ्यायचा. द्रष्टव्यम तस्य स्पर्शमाह तस्य वायो हो, त्या वायूचा स्पर्श सांगतात. अनुष्णाशित संस्पर्श, अनुष्णाशित संस्पर्श म्हणजे उष्ण आणि शीत याहून अन्यच. आलं लक्षात, त्याला अनुष्णाशित म्हणायचं म्हणजे उष्णही नाही, वायूचा स्पर्श उष्णही नाही आणि शीतही नाही. बरेच मंडळी म्हणतात मग हिवाळ्यात आम्हाला थंडी लागते, ते मात्र तत्कालत्व अवच्छेदकाने अथवा हिमत्वाच्या सान्निध्यामुळे होत असेल. आणि उन्हाळ्याच्या सान्निध्यामुळे सूर्याच्या अतिसान्निध्यामुळे वायू उष्ण स्पर्श जाणवतो, परंतु तसं नाही आहे, वायूचा अनुष्णाशित स्पर्श आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये आपलं आकाशामध्ये एकच गुण आहे, कोणता, प्रतिध्वनिरूप शब्द. वायूमध्ये दोन गुण आहेत, एक शब्द आणि स्पर्श. शब्द आहे बिशी इति शब्द आणि स्पर्श कोणता आहे तर अनुष्णाशित संस्पर्श. आता तिसरं भूत आहे वन्नी. तर वन्नीमध्ये काय आहे, वन्नौ भुगू भुगू ध्वनी. तर वन्नीमध्ये मात्र भुगू भुगू नामक असा अनुकार करतात, बरं का, अनुकार केलेला आहे हा त्या ध्वनीचा. तर हा शब्द आहे, पहा, वन्नौ शब्द स्पर्श रूपाना रूपानी इति त्रयः गुणाः. पहा, वन्नी म्हणजे अग्नीमध्ये शब्द आहे, स्पर्श नामकही गुण आहे आणि रूप नामकही गुण आहे. इति त्रयः गुणाः वन्नौ संती, वन्नीमध्ये हे तीन गुण आहेत. ते च क्रमेण अभिधीयंते, ते मात्र आता आम्ही तुम्हाला क्रमाने सांगू. म्हणजे सांगा बरं वन्नीमध्ये कोणता शब्द आहे, तर सांगतात की भुगू भुगू ध्वनी, ध्वनीही नाम शब्द, तो शब्द आहे पण कोणता आहे, भुगू भुगू ध्वनी. जर वन्नी तसा पेटला जर असा एकांत निरव प्रदेशामध्ये, आलं लक्षात, निरव प्रदेशात जर अग्नी पेटवला तर मग मात्र वन्नीचा भुगू भुगू असा आवाज येतो, अनुकार केलेला आहे एक प्रकारचा. आणि म्हटले बरं स्पर्श आणि रूप कोणता आहे अग्नीमध्ये सांगा, तर सांगतात उष्ण स्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनिः शीत स्पर्श शुक्लरूपम रसो माधुर्यमीरितम. उष्ण स्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनिः शीत स्पर्श शुक्लरूपम रसो माधुर्यमीरितम. पहा, पदच्छेद उष्ण स्पर्श प्रभारूपम जले बुलु बुलु ध्वनि शीत स्पर्श शुक्लरूपम रस माधुर्यम ईरितम. काय अन्वय करायची गरज नाही, सरळच आहे. पहा, वन्नीमध्ये शब्द सांगितला, कोणता शब्द आहे, भुगु 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 ध्वनि, भुगु भुगु नाही भुगु भुगु ध्वनि असं. आणि स्पर्श कसा आहे वन्नीमध्ये, उष्ण स्पर्श. आणि रूप आहे, रूप कोणतं आहे, प्रभारूपम. रूपाचे जे प्रकार आहेत त्यातलं शुक्ल हे एक रूप आहे. त्या शुक्ल रूपाचे दोन प्रकार पडतात, एक भास्वर शुक्ल आणि एक अभास्वर शुक्ल. भास्वर शुक्लम तेजसी, भास्वर शुक्ल नामाचं म्हणजे चमकणारं जे हे आहे, प्रभारूप म्हणजे चमकणारं जे रूप आहे ते मात्र अग्नीत आहे, अग्नी चमकतो. आलं, चमकणारं जे रूप आहे ते मात्र कशात आहे,
अग्निमध्ये आहे। बर, म्हणजे तीन गुण आले अग्निमध्ये। शब्द आला तो शब्द आहे भुगुभुगु ध्वनी ही, स्पर्श आहे उष्ण, आणि प्रभा रूप आहे म्हणजे भास्वर रूप आहे जले। आता चौथं भूत, चौथ्या भूतामध्ये कोणते गुण आहेत? तर जले बुलु बुलु ध्वनी ही, चार येतात की नाही? ज्या क्रमांकाचं भूत तितके गुण त्याच्यात। जल हे कितव्या क्रमांकाचं भूत आहे असं वर्ण मोजत यायचं, खालून नाही मोजत जायचं। तर वर्ण मोजत आल्यानंतर मात्र चतुर्थ क्रमांकाचं जल हे महाभूत आहे, तर त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचं असल्यामुळे चार गुण त्याच्यात येणार। पहा, जले बुलुबुलु ध्वनी ही, जलामध्ये मात्र बुलुबुलु नावाचा ध्वनी आहे। पाणीपाक कसं खळखळ वाहतं म्हणतात, खळखळ हा एक अनुकारच आहे, आलं का लक्षात? तर जले बुलुबुलु ध्वनी ही म्हटले। स्पर्श कोणता आहे त्याच्यात? शब्द स्पर्श, स्पर्श आहे शीतः स्पर्शः, शब्द स्पर्श। रूप, रूप कोणतं आहे? शुक्लरूपम, शुक्लरूपम म्हणजे त्याच्यात दोन प्रकार आहेत, भास्वर आणि अभास्वर। तर अभास्वरम जले, बरोबर आहे संदीप महाराज? आणि रसह माधुर्यम, रसाचे जे प्रकार आहेत तर त्यातला मात्र माधुर्य रस कुठं आहे? जलामध्ये आहे, इरितम कथितम असं कथन केलेलं आहे। जले शब्दादय रसांता चत्वारा गुणा गुणा तान आह, जलामध्ये शब्द आहे आदिजाच्या आणि रस आहे अंतिजाच्या असे चार गुण आहेत, त्यांना आता सांगतात जले बुलुबुलु ध्वनी ही। टीका, शीत स्पर्श थंड असा स्पर्श आहे, शुक्लम रूपम पांढर असं रूप आहे, अभास्वर शुक्ल, रस माधुर्यम रस मात्र माधुर्य नामक रस आहे। भूमौ शब्दादी गंधांता पंचगुणा तान उदाहरती, भूमौ म्हणजे पृथ्वीमध्ये शब्दादी, शब्द आहे आदिजाच्या आणि गंध आहे अंतिजाच्या असे पंचगुणा, पाच गुण आहेत की नाही? तान उदाहरती, तान पंचगुणां उदाहरती, त्या पाचही गुण मात्र भूमीत कसे आहेत आता ते सांगतात। उदाहरती नम कथयती, भूमौ कडकडा शब्द काठिन्यम स्पर्श इष्यते, नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः, भूमौ पदच्छेद पहा, भूमौ कडकडा शब्दः काठिन्यम स्पर्शः इष्यते, नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिक रस, अन्वय सरळच आहे। भूमौ म्हणजे भूमीमध्ये, आता पाचही गुण भूमीमध्ये कसे येतात हे सांगतात। पहिला कोणता गुण आहे? शब्द, शब्द गुण आहे का भूमीमध्ये? म्हटले हो, त्याचा अनुकार करा, सांगा बरं कसा आहे। तर कडकडा शब्द भूमीमध्ये मात्र कोणता शब्द आहे? कडकडा, हे जर जाणवायचंच असेल तर भूकंपात लक्षात येतं। बा भूकंप जर झाला तर म्हणजे आता ते लक्षात घेणाराही ज्ञाताही उरला पाहिजे, त्यात भूकंप होऊन ज्ञाता उरला पाहिजे, नाहीतर किल्लारी व्हायची। तर भूमौ कडकडा शब्द भूमीमध्ये मात्र, मला एक भूकंप चांगला आठवतो लहानपणी, हां म्हणजे तो किल्लारीचाच भूकंप मला चांगला आठवतो, मी ऐकला होता तो कडकडा शब्द। आता कारण मी ऐकला होता त्यावेळेस तुम्ही साक्षी नसल्यामुळं तुम्हाला काही आक्षेपही घेण्यास काही वाव राहिला नाही। भूमौ कडकडा शब्द भूमीमध्ये मात्र कडकडा नामक शब्द आहे। बरं, स्पर्श कसा आहे शब्द? स्पर्श काठिन्यम स्पर्श, कठीण असा स्पर्श आहे, इष्यते नाम कथित आपलं स्वीकारलेलं आहे, सांगितलेलं आहे। नीलादिकम रूपम, शब्द स्पर्श रूप, रूप आहे पण कोणतं? नीलादिकम चित्ररूपम। आता नैयायिकाच्या मतामध्ये हे सगळेचे सगळे रूप मात्र भूमीत राहतात, नीलादिकम चित्ररूपम, नीलादिक जे रूप आहेत ना तेही राहतात, आणि चित्ररूप म्हणजे जेवढे सगळे रूप आहेत ना ते सगळे एकत्र केल्यानंतर जे रूप तयार होतं त्याला चित्ररूप असं म्हणतात, आलं? तर ते चित्ररूपम मधुराम्लादिक रसः, मधुर आम्ल आदी रस त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे मधुर आम्ल लवण कटू कषाय तिक्त भेदात हे जे रस आहेत ना, तर हे सगळेचे सगळे रस मात्र कुठं राहतात? पृथ्वीमध्ये राहतात। भूमौ कडकडा शब्द इत्यादीना स्पष्टच आहे। आता खाली बा, पुढच्या श्लोकाची अवतरणी का देतात, सुरभीतर गंधौ द्वौ इति अंतेन उक्तम अर्थम उपसंहरती। पहा, सांगतात सुरभी, सुरभी शब्दाचा अर्थ होतो सुगंध, इतर गंधौ, इतर गंध शब्दाचा अर्थ होतो असुरभी, सुरभी म्हणजे सुगंध,
आणि इतर गंध म्हणजे सूर घेऊन इतर कसा झाला, म्हणजे तद्विरुद्धार्थ शब्द सांगायचा. सुगंधाच्या विरुद्धार्थ कसा शब्द आहे, सुवास. दुर्गंध आलं, प्रतिशब्द प्रतिशब्द नाही विरुद्ध शब्द आलं लक्षात, विरुद्धार्थी शब्द द्यायचा. सुरभी शब्दाचा अर्थ होतो सुगंध आणि इतर गंध म्हणजे दुर्गंध, आणि मिळून काय झालं, सुरभीतर गंध. हे द्वंद्व समासाचं पद आहे. जसं राम लक्ष्मण तसं सुरभी तरगंधव हे द्वंद्व सामासिक पद आहे, समस्त पदे. द्वौ हे दोन्ही इति अंतेन, इति अंतेन म्हणजे आता आपण भूमीमध्ये पाच गुण आहेत हे पाहत आहोत. भूमीमध्ये कडकडा शब्द पाहिला, कठीण स्पर्श पाहिला, नीलादिकम चित्ररूपम हे रूप पाहिलं, आणि मधुरामलादिक हरस हे चार गुण पाहिले. परंतु सांगा ना पाचवा कोणता आहे, तर ते सांगतात की या विषयाचं समाप्ती इति म्हणजे या पुढचा जो श्लोक आहे ना सहावा श्लोक, या सहाव्या श्लोकामध्ये सुरभीतर गंधौ द्वौ इथे इथे थांबायचं, इथे थांबायचं येथपर्यंत. इति अंतेन म्हणजे सहाव्या श्लोकाच्या या काही पदाच्या शेवटीपर्यंत. उक्तम अर्थम उपसंहरती, उक्त अर्थाचं उपसंहरण करतात म्हणजे समाप्त करतात. उक्त अर्थ म्हणजे कशाकरता चाललाय हा विषय, म्हटले काय नाही आपल्याला जरा चिकित्सा करायची त्याची, नाही तर परब्रह्मापासून उत्पन्न झालेलं जे पंचमहाभूत आहेत, तर त्या पंचमहाभूताच्या विवेकामुळे परब्रह्माचं ज्ञान होणार आहे. म्हणून परब्रह्माच्या ज्ञानाला कारणीभूत आहेत पंचमहाभूताचा विवेक. मग पंचमहाभूत, महाभूत किती, तर पंच कशावरून, म्हणजे त्यांच्या गुणावरून. असं मग त्यांचे गुण सांगा, तर सगळ्याचे गुण सांगता सांगता शेवट पृथ्वीचे गुण सांगितले, पृथ्वीचे चार गुण सांगितले, आणि शेवटचा गुण सांगत असताना म्हणजे सुरभीतर गंधौ द्वौ इति अंतेन या श्लोकाच्या या पदांपर्यंत उक्तम अर्थम उपसंहरती, ह्या शेवटच्या पदापर्यंत सांगितलेला सर्व अर्थ आता समाप्त झालेला आहे. उक्तम अर्थम उपसंहरती म्हणजे भूतगुणां अर्थ, भूतगुणां म्हणजे भूतांचे जे गुण आहेत त्याचा मात्र आता त्या तत्कथनम उपसंहरती, भूतांच्या गुणांचं जे कथन आहे त्या कथनाचा आता उपसंहार करतात. तर सांगतात पहा, सुरभीतर गंधौ द्वौ गुणाः सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक् चक्षुषी, जिह्वा घ्यायला पाहिजे, श्रोत्रं त्वक् चक्षुषी जिह्वा, घ्राणं चेन्द्रिय पञ्चकम्, घ्राणं चेन्द्रिय पञ्चकम्, सुरभीतर गंधौ द्वौ गुणाः सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक् चक्षुषी जिह्वा घ्राणं चेन्द्रिय पञ्चकम्. सुरभीतर गंधौ द्वौ गुणाः सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक् चक्षुषी किंवा त्वक् चक्षुषी जिह्वा घ्राणं च इंद्रिय पञ्चकम्, सरळच आहे. सुरभी इतर गंधौ द्वौ, सुरभी म्हणजे सुगंध, इतर गंध म्हणजे दुर्गंध. सुरभी इतर गंधौ द्वौ म्हणजे सुरभी सुगंध आणि दुर्गंध असे दोन हे झाले भूमीचे गुण. असे गुणाः सम्यक् विवेचिताः, असे प्रत्येक भूतांचे गुणांचं आम्ही आता सम्यक म्हणजे चांगल्या रीतीने विवेचन केलेलं आहे. टीका पहा, एवं गुणतः भेदम अभिधाय, एवं म्हणजे याप्रमाणे, गुणतः म्हणजे गुणामुळे होणारा भेद सांगितला, गुणामुळे होणारा भेद सांगितला. म्हणजे कोणाचा भेद झाला गुणामुळे, पंचमहाभूतांचा भेद झाला. गुणामुळे कशांचा भेद झाला, पंचमहाभूतांचा भेद झाला. भेदम अभिधाय नाम कथयित्वा, भेद सांगून, कार्यतः भेदज्ञापनाय, कार्यावरून भेदज्ञान होण्याकरिता. कार्यावरून म्हणजे काय, पंचमहाभूतांची कार्य कोण येतं, पंचमहाभूतांची कार्य आहेत इंद्रिये, आलं लक्षात. मग त्या कार्यावरूनही भेदाचं ज्ञान व्हावं, पंचमहाभूतांच्या भेदाचं ज्ञान व्हावं म्हणून तत्कार्यानी, तत्कार्यानी म्हणजे काय, पंचभूत कार्यानी ज्ञानेंद्रियानी तावत म्हणजे प्रारंभी आह सांगतात. ऐका, पंचभूतांचं भेदज्ञान करण्याकरिता दोन अवच्छेदक आहेत, एक गुणांचं ज्ञान आणि एक ज्ञानेंद्रियांचं, ज्ञानेंद्रियांचं ज्ञान होणं गरजेचं आहे. कारण ज्ञानेंद्रिय कळाली म्हणजे तत्कार्य, तत् म्हणजे पंचमहाभूत, पंचमहाभूताचं कार्य आहेत इंद्रिय, आणि त्या इंद्रिय प्रारंभी सांगतील, परत त्या इंद्रियांचं कार्यही सांगतील. म्हणजे इंद्रियांचं कार्य कळाल्यावर इंद्रिय कळतील, इंद्रिय कळाल्यानंतर ते पंचमहाभूत कोण आहेत हे कळतील, गुणामुळेही पंचमहाभूत कळतील, आणि त्यांच्या भेदाचं ज्ञान होईल हे सांगावायचंय. ज्ञानेंद्रियानी तावत आह, पहा ते ज्ञानेंद्रिय सांगतात. श्रोत्रम म्हणजे
श्रोत्रेंद्रिय, त्वक म्हणजे त्वगेंद्रिय, चक्षुषी हे किती वचन आहे, चक्षुषी म्हणजे डोळे, दोन डोळे, जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय, घ्राणम म्हणजे घ्राणेंद्रिय, इंद्रिय पंचकम हे मात्र इंद्रियांचा पाचांचा समूह आहे. तेषां स्थानानी व्यापारां च दर्शयती. तेषां म्हणजे तेषां ज्ञानेंद्रियानां, त्या ज्ञानेंद्रियाची स्थानं, त्या ज्ञानेंद्रियाची स्थानं, ती ज्ञानेंद्रिय कुठं कुठं राहतात, मानवाच्या शरीरात राहतात का भिंतीत राहतात, तर मानवाच्या शरीरात राहतात. बरं, मानवाच्या शरीरात सगळी एकत्र राहतात का विभिन्न विभिन्न गोलकात राहतात, तर तेषां स्थानानी आलं. आणि व्यापारां दर्शयती, आणि त्यांची काय व्यापार म्हणजे त्यांचे काय काय कार्य आहेत, त्यांचं आता दर्श म्हणजे दर्शयती म्हणजे त्यांचं दिग्दर्शन करतात. कर्णादिगोलकस्थं तत् शब्दादिग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायोधावेद् बहिर्मुखम्. कर्णादिगोलकस्थं तत् शब्दादिग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायोधावेद् बहिर्मुखम्. पदच्छेद पहा. कर्णादिगोलकस्थं तत् शब्दादिग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायः धावेत बहिर्मुखम. अन्वय पहा. तत् क्रमात् कर्णादिगोलकस्थं शब्दादिग्राहकं सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायः बहिर्मुखम् तस्मात् धावेत. पहा, तत् म्हणजे तत् ज्ञानेंद्रिय पंचकम. विषय काय चाललाय आपला, पंचभूतांची कार्य ज्ञानेंद्रिय आहे, तर ते त्या ज्ञानेंद्रियांची स्थानं आणि व्यापार दाखवतात. तर पहा, ज्ञानेंद्रिय कोणती आहेत हे सांगितले, आता त्यांची स्थानं आणि त्यांची व्यापार सांगतात. तत् म्हणजे तत् ज्ञानेंद्रिय पंचकम, ते ज्ञानेंद्रिय पंचक. क्रमात म्हणजे क्रमाने कर्णादिगोलकस्थम, कर्णादी गोलकामध्ये राहतात. म्हणजे श्रोत्रेंद्रिय कुठं राहतं, या कर्णरूपी गोलकात. त्वगेंद्रिय सर्व शरीरवरती, चक्षु म्हणजे चक्षुरेंद्रिय नेत्राच्या आग्रती बाहुली आहे ना, त्या भाग काय ते रूपग्राहकम चक्षु हो कृष्ण ताराग्रवरती. अलग लक्षात, रूपाचं ग्रहण करणारं जे चक्षुरेंद्रिय ते मात्र कृष्ण तारा आहे ना, जो आपल्या नेत्रेंद्रियाची ती बाहुली दिसते ना, त्याच्या आग्रामध्ये राहतो. बरेच जण म्हणतात तुमचे डोळे मला पाहत नव्हते का, ते तुमचे डोळे तुम्ही म्हटले कसे, कारण का ते नेत्रेंद्रिय हे आतींद्रिय आहे हे लक्षात येत नाही, हे त्याचे गोलक आहेत, हे जे जेवढं दिसतंय ना हे सगळे गोलक आहेत. जेवढी ज्ञानेंद्रिय आहेत ना, सर्व सूक्ष्म शरीर हे आतींद्रिय आहे, तर चक्षुरेंद्रिय मात्र कृष्ण ताराग्रवरती इथे आहे. जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय कुठं राहतं, रसग्राहकम रसनम जिव्हाग्रवरती आलं, जिव्हेवर राहतं. घ्राणम म्हणजे गंधग्राहकम घ्राणम नासाग्रवरती, नाकाच्या शेंड्याला म्हणजे आता इथे नाही बरं असं. तर ही त्यांची इंद्रिय सांगतात ऐका. तर तत् ज्ञानेंद्रिय पंचकम क्रमात क्रमाने कर्णादी गोलकस्थम, कर्णादी गोलकामध्ये ते राहत आहे. तिथे राहून ते काय करत आहे म्हणजे त्यांची स्थानं सांगितली आलं. पुढं टिकेत आणखी विस्ताराने सांगतील. शब्दादिग्राहकम, आणि तिथं राहून मात्र शब्दादी विषयांचं ते ग्रहण करतात. आणि ती सूक्ष्म आहेत. सौक्ष्म्यात कार्यानुमियम, ती सूक्ष्म असल्यामुळं कार्यावरून जाणायची ज्ञानेंद्रिय, आणि ती तत्प्राय